पिशी महाराज मी ओळखलंच नाही आपल्याला किती प्रेमानं विश्रांत केला आहे आपण हात चला अगोदर इथं बोलू नका माय माय तू कोण आलाय तू बघितलास काय तू अक्षय कमस राजा त्या सेनापतीवानी दिसतोया तू उस्तानी असल कृष्ण पाहिजे तू आलेला दिसतोया कृष्णासाठी पिंग्या तू आपला जाऊन कृष्णाला सावध व्हायला सांग कसा कोणी कसे ना तो काय चाललंय एवढं कृष्ण तू असाच असं घरी जा आणि अगदी बाहेर पडू नको जा अगं पण का हळू हे व आत्ताच यांच्याकडे कुणीतरी आलाय बहुतेक तो केशीच असावा आणि पेंड्या म्हणतो की तो तुझ्या करताच आलाय म्हणून चल मीच तुला घरी पोहोचवते आणि सांगते सगळं नंद महाराजांना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी घरी येणार नाही लपूनही बसणार नाही आणि तुला नंद महाराजांना सांगूही देणार नाही त्यावेळी मी तुझं मुळीच ऐकणार नाही तू अजून लहान आहेस तुला यातलं काही समजत नाही चल माई तू भिऊ नको ही चालून आलेली सोन्याची संधी आपण गमावता कामाने ही सोन्याची संधी होय केशी वेशांतर करून आलाय ना या संधीचा फायदा घेऊन त्याचे कान चांगले उपटता येतील त्याच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घालता येईल एवढ्यामुळं कदाचित तो शुद्धीवरही येईल कृष्णा तुझा भ्रम आहे हा अरे ही हाडा मासानं दुष्ट असलेली माणसं कितीही प्रयत्न केला तरी शुद्धीवर यायची नाही त्याचा अर्थ आपण प्रयत्न करू नये असामुळेच नाही केशी दुष्ट असला तरी पराक्रमी आहे असल्या पराक्रमी माणसांची शक्ती जर चांगल्या करायला लागली तर जगाचं केवढं कल्याण होईल माई मला एकदा हा प्रयत्न करू देत तू माझ्याबद्दल अगदी काळजी करू नको आणि यातला एक शब्द कोणाजवळ बोलू नकोस माझी शपथ आहे तुला कृष्णा माई माझ्यावर तुझा विश्वास आहे ना माई म्हणून म्हणतो आणि त्या पोट्याला मी एकदा बघितला की नेतू त्याला झुळीत झुळीत माझ्या शिबिराकडे म्हणजे माझ्या गोकुळातल्या लोकांची मस्ती चांगली जिरे आणि येथील माझ्या पायावर लोळत घेत असंच केलं पाहिजे पण लक्षात ठेवा तुम्ही इथे एकटेच आहात तुम्ही कृष्णाला पकडायला इथे आला आहात हे जर गोकुळातल्या लोकांना आणि कृष्णाला समजलं तर मात्र तुमची धडगत नाही गोकुळातून जिवंत बाहेर पडायची पंचायत पडेल मग तुम्हाला माझी मी काळजी घेतोच पण मी केशी आहे कोणालाही समजता कामा नये कंस महाराजांचा सेनापती असा लपून छपून आलाय असं समजलं तर सगळ्या लोकात माझं हसं होईल बरं चला भेटेल कृष्ण तुम्हाला तुम्ही असे नीट चला मी येतोच तुमच्या मागोमाग रे कृष्णा तुझं नाव कृष्ण छे मग माबा काने माते पा माबा कान्या मात्यापा माबा कान्या मात्यापा तुम्हाला भाई जमायच माझं नाव लई अवघड ठेवलंय माझ्या आई बापाने तुम्हाला किसलं पाहिजे त्यो बघा चाललाय अरे हे किसना कृष्णा अरे कृष्णा तुला भेटायला आलोय मी किती छान दिसतोस तू लहानपणी तू कसा दुडदुडू पळत होतास किती बोबडो बोबडो बोलत होतास तुला पोटाशी घेतला म्हणजे किती आनंद व्हायचा मला ये ये रे तुला पुन्हा एकदा तसाच पोटाशी धरते मला ये आता कसं वाटतं यार लहानपणी तुला कडेवर घेतला म्हणजे जसं वाटत होत अगदी तसंच आता सुद्धा वाटतंय अक्षी तसं वाटतंय अगदी तसंच वाटतंय अक्षी तसं अक्षी अरे होय रे होय पण राव मी किसन अरे गुलामा असंच तुम्हाला लहानपणी फसवत होतात तुला कडेवर घेऊन मी कितीतरी वेळा यमुनीवर गेलोय चल चल आता तिकडेच जाऊया आपण
मी आजची खरं खरं सांगतोय, मी किसन नव्ह. वा, आता तुला त्या मुलानं किसना म्हणून नाही का आग मारली? पण तुझ्यात आणि त्याच्यात किती सारखेपणा आहे रे. बर, काय रे इसना, कृष्ण कुठे आहे? किसना अस उजव्या अंगावर वळून छान जावा, फक्त बसलाय तू धोंड्यावर. बर बर. काय रे कृष्णा, तू इथं बसलायस होय? अरे बघतोस का इकडे तिकडे? कृष्णा, तुम्ही माझ्या संग बोलताय सवय. हा बोला आता. कृष्णा, आता तू किती मोठा झालास रे? अरे मुरली, तुम्ही माझ्या संग मोठी झाली ना. आणि हे नाक ही भी लांब झाले नाही, आणि हे कान. अरे हे पाहुण्यास मी असं फसवत आहे सवय? पण पाहुण तुम्ही कसं फसला सा? किसन काय असं लंगोटी घालून ते निघतोय होय? हे पाहुणं आहे की वय? पाहुणं होय, पाहुणं पाहुणं होय होय, पाहुणं पाहुणं पाहुणं. आणि मला हे कडेवर घेऊन खूप फिरवीत होते, होय की नाही? आमच्या गाई बैलांच शेण काढायला होते हे. आणि एक दिवस अशी गंमत झाली, आमच्या त्या ढवळ्या पाड्यानं याना घेतलं शिंगावर, आणि मग हे असे घाबरले फार भित्रायत हे, होय की नाही? नाही, तसा मी भित्रा. भित्रा म्हणजे तसे ते भीती आहेत. पुन्हा पुढे जायला सांगा, सदा छाती ठोकून तयार. लपून छपून वागायचं असलं ते यांच्या जवळ नाही. खरं खरं अक्षी खरं लय सुरू आहे ती. हे आल्यापासनं ज्याच्या त्याच्या पुढे छाती ठोकूनच्या उभं राहतात, ती धरत्या ती एकेकाला आणि बेधडक म्हणते ती त्याला किसन. तर मग एवढं ठरलं की हे सूर आहे. आपण मगापासून काहीच बोलत नाही, फार थकलेले दिसता. अरे जा, यांना थोडं दूध आणून दे. मी अगदी गुंगून गेलोय.
दिसतोस किती सुंदर, बोलतोस किती गोड, फार कौतुक वाटते मला तुझ। चल आपण यमुनेच्या तीरावर जाऊ आणि खूप खूप बोलत बसू एखाद्या झाडाखाली। अरे डोक्स बिक्स आहे की नाही? पाहुणे काय देव घरातला देव आहे ती? मी त्यातली नुव दवा थांबव तू आणलंयस? मग ते काय राखूस आहे तुवे डेरावट दूध डोसा? अरे आणा असू दे केवढे, काही असलं तरी ते दूध आहे। एवढ्याच्या दुधानं सुद्धा भुकेलेला जीव शांत होतो। खरंच दूध फारच थोडा आहे की रे? अरे तुझं पावलं म्हणून एवढं तरी गावातलं दूध आहे कुठं गावात? तो कोण खिशी का फिशी आलाय त्याने नेलं सारं वतू। या खिशीनं भोकळा त्या लोकांना फारच सतावून सोडलाय बघ। पाहुणे तुम्ही त्याच रस्त्याने आलात नाही? पाहिलं तुम्ही त्याचं ते शिबिर? हो पाहिलं की। किती मगरूळ आणि आडदाण लोक आहेत ते। खरंच पाहुणे एवढं मोठं सैन्य पुसून काय करायचं हो? या सैन्याच्या मदतीनं राजा आपल्या प्रजेचं पालन करतो आणि आपल्या देशाचंही सामर्थ्य वाढवतो। सामर्थ्य वाढवतो कसलं कमी करतो? ते कसं रे कृष्णा? सैन्याला काम देण्यासाठी राजे लोक लढाया करतात आणि त्या लढाया हजारो लाखो माणसांचे बळी देतात। मोज्यानं मनुष्यबळ वाढतं की कमी होतं? ज्यावेळी लढाया नसतात त्यावेळी सैन्याला पोषण्यासाठी आमच्या गोकुळासारखी गावं खर्ची पडतात। त्यापेक्षा एवढं मनुष्यबळ भूमातेची सेवा करण्याकडे खर्च केलं तर देशाचं सामर्थ्य हजार पटीनं वाढेल। कृष्णा तुझं बोलणं विचार करण्यासारखं आहे। पण कुणाला? तुमच्यासारख्या माणुसकी असलेल्या माणसाला? पाशवी शक्तीनं धुंद झालेल्या राजाला किंवा त्याच्या अधिकाऱ्याला त्याचं काय? आम्ही आमच्या गायी देत नाही म्हटल्याबरोबर त्या उन्मत्तकेशीनं आम्हाला अगदी नको नको करून सोडलं आहे। जी गाय आपल्या दुधानं मनुष्याला बळ देते, आपल्या संततीनं विश्वाचं वैभव वाढवते, त्याच गायीला मेलेल्या कुत्र्यासारखं फरफटत नेऊन सारा पाण्याखेरीस तडफडत मारणाऱ्या या बेरडांना लाठीखाली तुडून तुडून मारावं की नाही तुम्हीच सांगा बरं? याच गायींच्या जीवावर आम्ही गोकुळचं नंदनवन केलं आहे पण आता तो केशी त्याचं स्मशान करण्यासाठी इथं आला आहे। यमुनेच्या तीरावर आमच्या त्या तेजस पुंजगाई पसरल्या म्हणजे तेजस्वी ताऱ्याने भरलेलं आकाशच पृथ्वीवर आलं आहे की काय? असं दिसत। मग कृष्णा चलच तर यमुनेवर, मला पाहू दे एकदा ती शोभा। माय तू बेरर केशीच आहे की सरळतेची चांगलीच भरमेर उडवली। आता ते चालले ती यमुनेच्या तीरावर, पण पेंग्या तू मात्र त्यांच्या पाठीवर डोळ्यात तेल घालून राहा। हा चांगली संधी आली आहे, आता नेतो याला पळून माझ्या शिबिराला। पाहिलीत आमच्या नंदनवनची शोभा? Thank you.
Thank you.